नमस्कार शानदार न्यूज बुलेटिनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आपण पाहत आहात शानदार न्यूज बातमीपत्रामध्ये वळूया निमशिरगाव येथील बातमीपत्राकडे जयसिंगपूर शहराच्या पश्चिमेस असलेल्या निमशिरगाव तालुका शिरोळ या गावच्या हद्दीमधील यापूर्वी सापडलेल्या एका कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या दोघांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे यामध्ये एक महिला व दोन वर्षाचे बाळ असा समावेश आहे या घटनेने निमशिरगाव परिसरात खळबळ उडाली आहे निमशिरगाव गावात एकूण रुग्णाची संख्या तीन झाली आहे प्रशासनाच्या वतीने तातडीने निमशिरगाव गावामध्ये उपाययोजना सुरू केल्या आहेत तसेच मिळून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णाच्या घरापासून ते परिसरात मोठ्या प्रमाणात औषध फवारणी करण्यात आली आहे गावामध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळू नये यासाठी विविध उपाययोजना करण्यासंबंधी बैठक झाली यावेळी कोरोना प्रतिबंधात्मक समितीचे सदस्य शांतीनाथ पाटील योगेंद्र धनवडे प्राध्यापक नंदकुमार खुंबार सुहास मगदुम अमोल लखने आणि ग्रामपंचायत कर्मचारी राजू हलुंडे यांच्यासह आरोग्यसेवक डॉक्टर जयंत भोसले पोलीस पाटील संदीप साजने व वजीर रेस्क्यू फोर्सचे पोलीस मदतनेस उपस्थित होते शानदार न्यूजसाठी निमशिरगावहून प्रतिनिधी गोमटेश पाटील